यवतमाळच्या मारेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याखाली उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा लोकार्पण सोहळा सोशल डिस्टन्स ठेवत पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आरोग्य सभापती खालिद पटेल आणि प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे यांनी दीपप्रज्वलन करीत पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली, तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आंबेडकर भवनाचे लोकार्पण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे मारेगाव तालुक्यात सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे मुख्य केंद्र ठरणार आहे. याप्रसंगी अनिल खैरे, रामदासजी नगराळे, घनश्याम गजबिये, राजू दारुंडे, रवी तेलंग, आकाश भेले आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन मेश्राम, महाराष्ट्र टाइम्स वन, यवतमाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा आज लोकार्पण सोहळा झाला. हे डॉक्टर आंबेडकर भवन मारेगाव तालुक्यात सामाजिक व धार्मिक स्थळाचं एक केंद्र बनून चळवळीचं केंद्र बनेल अशी आम्ही माफक अपेक्षा करतो. आणि आंबेडकर भवनाच्या या लोकार्पण सोहळ्याला मी शुभेच्छा प्रदान करतो.